तिसरी रेसिपी काय आहे दिना? तिसरी रेसिपी आपली असणार आहे हेमोरिच लाडू, जे हेमोग्लोबिन रिच आहेत, जे आजकालच्या स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त लाडू आहेत. पण आता मला सांग, तू आता हॉस्पिटलमध्ये डायटिशियन म्हणून काम करतेस आणि अजून कुठेतरी डायटिशियन म्हणून तू सल्ले देतेस, कुठल्या पद्धतीचं क्लायंटल काय आहे तुझ्याकडे, काय येणार क्लायंटल काय आणि त्यांच्या अडचणी काय आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आणि त्यांना काय हवं आहे? हो अगदीच. हॉस्पिटलमध्ये क्लायंट्स मी जेव्हा अटेंड करते तेव्हा मला हॉस्पिटलचा वेगळा एक्सपिरियन्स, कारण की त्यांची इम्युनिटी खूप लो असते, त्यांना एनर्जीची अतिशय आवश्यकता असते हॉस्पिटलमध्ये शक्यतो. त्याच्यामुळे जास्ती एनर्जी रिच मला त्यांना डाएट द्यावं लागतं. आणि जर अशा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जर मी गेले तर तिथे जास्ती करून लो फॅट आणि कॅलरी कमी असलेल्या रेसिपीजची त्यांना जास्ती गरज असते. प्रत्येक माणसाला वेगळा प्रश्न पडतो. जनरली मी जेव्हा फिटनेस सेंटरमध्ये जाते प्रत्येक माणूस म्हणतो की आम्हाला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे घरी कुक करणं, घरी ज्या तुम्ही रेसिपी म्हणता आम्हाला नाही कळत. तर जास्ती करून माझा कल असतो की त्यांना प्रोटीन रिच रेसिपी दिल्या जाते, ज्याच्यामध्ये त्यांना लो फॅट आणि लो कार्ब्स रेसिपी असतील, ज्याच्यामध्ये प्रोटीन वाढल्यामुळे मसल गेन त्यांचं व्यवस्थित होतं आणि त्यांचं फॅट बर्न ही प्रक्रिया लवकर होते. ही खारीकची पावडर केलेली आहे, सुक्या खारीकची पावडर. हे आपले ब्लॅक रेझिन्स आहे. हो, ही आपली बदामची पावडर केलेली आहे, भाजून घेतलेल्या बदामाची पावडर केलेली आहे. हे नाचणीचं सत्व आहे. हे खजूर, ओले खजूर आहेत, काळे खजूर. आणि हे अक्रोड घेतलेलं आहे बारीक तुकडे करून. आणि हे तूप फक्त हाताला लाडू वळण्यापुरता. आता तुला काय पाहिजे? एक मला बाउल घ्या. त्याच्यामध्ये आपण खारीकची पूड घालूया, बदामाची पूड घालूया जी भाजून घेतलेली आहे. आणि नाचणीचं सत्व घेऊया जे आयर्न रिच, कॅल्शियम रिच असतं. अक्रोड बारीक चिरलेले आहेत, छोटे छोटे पीसेस केलेले, ते घेऊया. काळे मनुके घेऊया. आता आपण खजूर घेऊया, त्याच्या बिया काढलेल्या आहेत आणि हे आपल्याला चूरण्यासाठी आणि बाइंडिंगसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे बेसिक जे आपण लाडू करण्यासाठी तूप घेतो आणि त्याच्यामध्ये गूळ टाकतो, त्याच्यापेक्षा खजूरने डायरेक्ट आपले लाडू वळले जातात. आता आपण हे मळून घेऊया. तर आपण एक एक थोडं थोडं चमचा भरून आपण तूप घेऊया याच्यामध्ये ॲडिशनसाठी. बस, आता हे एकजीव होत आलेलं आहे. तर ह्याचे आपण लाडू वळून घेऊया. ओके, उत्तम प्रकारे लाडू तयार झालेला आहे. आता साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घ्या. हेमोरिच लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: खारीक पावडर, मनुके, भाजलेल्या बदामाची पावडर, नाचणीचं सत्व, ओले खजूर, अक्रोडची भरड आणि साजूक तूप. कृती: एका बाउलमध्ये खारीक पावडर घेऊन त्यामध्ये बदामाची पावडर, ओले खजूर, मनुका, साजूक तूप आणि अक्रोडची भरड घालून सगळे जिन्नस व्यवस्थित मऊ करून मळून घ्यावे. साजूक तुपाचा हात लावून या मिश्रणाचे लाडू वळून घ्यावे.